Hello student, today we'll see our new chapter, that is number 13, The Adventure of Gulliver. Today is 4th of December 2020 and today onwards we'll start our second term syllabus, okay? So, from last few days, I am unable to take lectures on time because of my personal reason. So today onwards we'll start. So see this lesson number 13, The Adventure of Gulliver. Gulliver's Travels is an interesting book written by a well-known English writer, Jonathan Swift. Gulliver Travel हे एक interesting book आहे ज्याचे writer आहेत Jonathan Swift, म्हणजे ज्यांनी लिहिलेलं आहे. In which he describes the voyages of Gulliver to various lands like Lilliput and Brobdingnag. म्हणजे काय तर त्याच्यामध्ये भाग आहेत, voyages आहे, स्टोरीजचे भाग आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, Lilliput, Brobdingnag अशा ठिकाणचे, अशा व्यक्तींसोबतचे जे काही स्टोरीज आहे ते आपण बघणार आहोत. दो द कॅरेक्टर ऑफ गुलिवर अँड दिस स्ट्रेंज साऊंडिंग लँड्स आर इमॅजिनरी. आणि यामध्ये जे काही कॅरेक्टर आहे किंवा जे काही लँड आहे ती सगळी इमॅजिनरी आहे. गुलिवर्स एक्सपिरियन्स अँड ॲडव्हेंचर्स आर रिटन सो वेल दॅट दे सीम रिअल अँड ट्रू टू लाईफ. पण गुलिवर यांनी इतक्या छान पद्धतीने ते एक्सप्रेस केलेलं आहे आणि लिहिलेलं आहे की ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सगळं काही खरं आहे, रिअल आहे असं वाटतं. गुलिवर द स्टोरी टेलर्स, गुलिवर आपल्याला सांगतं स्टोरीमध्ये. वर्क ॲज अ सर्जन ऑन शिप, गुलिवर एका शिपवरती सर्जन म्हणून काम करत असतं. ॲज सच ही मेड सेव्हरल बोयॅग्स, आणि त्यामध्ये बरेचसे भाग आहेत. In May 1699, he sailed on the ship the Antelope. आणि 1699 साली त्यांनी एक ship व्यापार करण्यासाठी घेतलं होतं ज्याचं नाव होतं द अँटीलोप. On the return journey in November, a violent storm sank his ship and Gulliver swam to save his life. पण जेव्हा ते व्यापार करून रिटर्न येत होते त्यावेळेस नोव्हेंबरमध्ये चक्रीवादळामुळे त्याचं जे काही शिप आहे ते बुडालं समुद्रामध्ये, आणि गुलिवरने काय केलं मग पोहत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. लेट इन द इव्हिनिंग ही फाउंड हिमसेल्फ मरून ऑन अ स्ट्रेंज लँड, आणि मग संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला त्यांनी स्वतःला किनाऱ्यावरती पडलेलं पाहिलं आणि ती एकदम स्ट्रेंज लँड होती, विचित्र जागा होती ती. वीक अँड एक्झॉस्टेड, एक्झॉस्ट झालेली होती, पुरातन होती ती. ही स्लेप्ट फॉर अबाउट 9 hours, आणि तो त्या ठिकाणी 9 तासांपासून झोपलेला होता. इट वॉज डे लाईट वेन ही अवोक, आणि तो जेव्हा उठला होता तेव्हा दिवस उजाडलेला होता. लेट अस रीड वॉट हॅपन नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स, आणि मग त्यानंतर काय झालं हे आपण त्यांच्याच भाषेमध्ये जाणून घेऊया. गुलिवर meets the Lilliputians. Lilliputians म्हणजे काय, तर हे छोटे छोटे माणसं दिसतात मला पिक्चरमध्ये, त्यांना Lilliputians म्हणतात. मग तो कुणाला भेटला, ह्या Lilliputiansला भेटला. काय झालं त्या ठिकाणी, मग आय ट्राय टू गेट अप फ्रॉम द ग्राउंड बट आय कुड नॉट मूव, मी जमिनीवरून वरती उठून बसण्याचा प्रयत्न करत होतो पण मला उठून बसता येत नव्हतं. आय वॉज लाईंग ऑन माय बॅक, मी माझ्या पाठीवरती झोपलेलो होतो. Then I found that my arms and feet were held down to the ground with strings. आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याचे जे हात आणि पाय आहे, इतर शरीर जे आहे हे तारेनी स्ट्रिंग्सनी बांधून जकडून ठेवलेलं आहे जमिनीशी. माय हेअर विच वॉज लॉंग वॉज हेल्ड डाऊन इन द सेम वे, आणि माझे केससुद्धा तशा पद्धतीने जमिनीमध्ये ओढून खोचून ठेवलेले होते, त्यांनी बांधून टाकलेले होते पूर्ण.
थाउजंड्स ऑफ स्ट्रिंग्स हॅड बीन पास्ड अक्रॉस माय बॉडी, आणि हजारो स्ट्रिंग्स माझ्या शरीराच्या पूर्ण अवतीभोवती ह्या त्यांनी गुंडाळून टाकलेलं होतं पूर्ण, सो दॅट आय कुड नॉट मूव एनी पार्ट ऑफ मी. त्यामुळे माझा कोणत्याही शरीराचा भाग हा हलू शकत नव्हता आणि मला हलता येत नव्हतं. बट कुड ओनली लाय देअर ऑन माय बॅक लुकिंग अप ॲट द स्काय. फक्त मी आकाशाकडे पाहू शकत होतो कारण मी पाठीवरती त्यांनी मला झोपवलेलं होतं, त्यामुळे फक्त आकाश बघू शकत होतो. इन अ लिटल टाईम, मग थोड्या वेळाने, आय फेल्ट समथिंग अलाईव्ह मूव्हिंग ऑन माय फूट. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की माझ्या पायावर काहीतरी फिरत आहे जे जिवंत आहे आणि चालत आहे. देन इट कम ओव्हर माय बॉडी अँड अप टू माय फेस, आणि नंतरून ते माझ्या पूर्ण शरीरावरून माझ्या चेहऱ्याच्या समोर आलं. टर्निंग माय आईज डाऊन ॲज मच ॲज आय कुड आय सॉ अ मॅन, आणि मग मी माझे डोळ्याचे थोडेसे खाली करून, खाली म्हणजे पूर्ण छातीवरती किंवा पोटावरती असं दिसेल आपल्या, यासाठी आपण खाली डोळे करून बघतो ना झोपलेलं असेल तर, तशा पद्धतीने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. तर त्याला काय दिसलं? आय सॉ अ मॅन, एक माणूस दिसला. ही वॉज नॉट हाफ अ फूट हाय, आणि त्या माणसाची उंची अर्धा फूटसुद्धा नव्हती, इतका छोटा होता. बाय हिज ड्रेस ही सीम टू बी अ सोल्जर, आणि त्याच्या ड्रेसवरून असं वाटत होतं की तो एक सोल्जर होता. देन देअर केम 40 मोर, आणि मग त्याच्यानंतर असे 40 सैनिक आणखी आले फॉलोईंग द फर्स्ट, एका मागोमाग एक. आय वॉज सो मच सरप्राईज दॅट आय गेव अ ग्रेट क्राय, देन दे ऑल रॅन बॅक इन ग्रेट फिअर. मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि मग मी जोराने ओरडलो. देन दे ऑल रॅन बॅक इन अ ग्रेट फिअर, आणि मग ते सगळे घाबरून पळून गेले. अँड ॲज आय वॉज टोल्ड लेटर, सम ऑफ देम वेअर हर्ट इन जम्पिंग डाऊन फ्रॉम माय साईड ऑन द ग्राउंड, आणि काही जण पळता पळता माझ्या अंगावर त्यांनी उडं टाकल्यामुळे त्यांना लागलं देखील. Today we'll see this much only. So what you have to do, you just read this passage and question answer of this passage I will send you on WhatsApp. So you just write down that question answers, okay? Have a nice day.